तर सामना जिंकला तर किशोर पाटील यांच्यामध्ये 10,000 पारितोषिक तर इथे मात्र सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार हाय आणि हँडसम आता मात्र लॉंग ऑफ च्या लॉंगांच्या वरून मॅग्निफिसेंट हिट ऑफ 6 चार चेंडू 18 धावांची गरज आपण पाहता हिसाब करा हा चार गडी गमावले होते ते देसाई संघाने निघू संघाने आता मात्र 3 गडी गमावलेले आहेत इथं नाणेफेकीचा कौल लागला होता देसाई संघापुढे आता जर विकेट नाही गमवता 13 चेंडू 17 धावा जरी काढतोय निघू संघ तरी सामना जिंकू शकते व्हाट मॅग्निफिसेंट बॅटिंग व्हाट मॅग्निफिसेंट यूज 6 or 4 बॅट्समॅन किरण पाटील लवली बॅटिंग व्हाट विचार करा लावलंय भाग पराव करण्यासाठी विचार करण्यासाठी लावले ते कर्णधार जय वागेश्वर वेशी माता या संघ नायकाला नक्कीच हा फलंदाज किरण यांनी आक्रमक रूट धरून केलाय 5-6 चेंडू 30 धावांची गरज असताना सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारून सामन्याचं चित्र पलटटण्याची क्षमता किमया दाखवली ती या फलंदाज किरण पाटील या फलंदाजाने 3रा चेंडू नागावेन करून गोलंदाज सागर या चेंडूवर षटकार की चौकार हो इथे मात्र इथे काय मला वाटतं पाहूया ही धाव घेतली प्रश्नचिन्ह आहे 2 धावा मिळाल्या आहेत पण सांगू शकतो सलामी फलंदाज आहे संदीप पाटील पण ही धाव घेणे किती योग्य असेल मला हे सांगायचं एक धाव सोडून द्या परंतु व्हाईट मिळाले जर या फलंदाजाला हा फलंदाज गोलंदाज घाबरला होता मला वाटतं परंतु स्ट्राईक रुटेच झाली आत्मविश्वास वाढेल गोलंदाजाचं आणि आत्मविश्वास कमी होईल तर या फलंदाजाचं संदीप याला या चेंडूवर षटकार मारावं लागेल तरच सामन्यावर कमबॅक करतात आता मात्र विजयासाठी 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज असणार आहे या दरम्यान नागावकर मोतीराम पाटील माजी खेळाडू क्रिकेटर आणि आमचे मित्र यांचं आगमन झालेलं आहे आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर सागर बॉलिंगवर रनअपवर राईट ओव्हर द विकेट नागावेंड करून संदीप पाटीलसाठी हा चेंडू पहा इथे मात्र नो मॅन्स लँडच्या जागेवर चेंडू पडतोय दुसऱ्या धावेसाठी धावत आहे फलंदाज आणि इथे मात्र 1-2 धावान चालणार नाही आपल्याला मोठे फटके मला तर वाटतं माझे स्कोर साहेब कवीन सालुंके आणि समालोचक साथी समालोचक साहेब पाटील म्हणतात किती धाव घेतली चुकीची घेतली कारण ती इथे हा किरण आहे यांनी हा चेंडू मला वाटतं भिरकावून दिला असतो 7 धावांसाठी परंतु आत्मविश्वास वाढला त्या गोलंदाजाचं आणि आत्मविश्वास वाढवलं ते संदीप पाटील याला या चेंडूवर षटकार मारावं लागेल तरच आपण कमबॅक कराल दोन्ही सामना रफ अँड टफ व्हाट मॅग्निफिसेंट मॅच इथे मात्र नो बॉलचा इशारा आले इथे धाव घेतो की नाही पाहूया परंतु बरोबर हे चांगलं योग्य निर्णय केलाय दोन्ही सामन्यांसाठी आपण दोन्ही संघासाठी पण मनोरंजन आहे प्रेक्षकांचं मनोरंजन पब्लिकचं मनोरंजन निघू गावच्या सपोर्टरांचं मनोरंजन देसाईजवर थोडासा प्रेशर दिसतोय या प्रेशर रिलीज करण्यासाठी हा चेंडू डोर्स कारणे मोठं गरजेचं असणार आहे आता मात्र माझे स्कोर सांगते धावपलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद 60 ना 12 धावांची गरज चेंडू किती आहेत 3 चेंडू 12 धावा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे कमिटीचा निर्णय आहे हाईट नो बॉल दिलेला आहे चेंडू डायरेक्ट बाहेर मागे गेलाय म्हणजेच हा नो बॉल आहे दिलीप पाटील यांचा इशारा आहे आपण रिलीज हा सामना खरोखरच साहेब पाटील आपण काल सामने पाहिले वन साइड झालेत परंतु पहा हा पहिला सामना चेसिंग सुद्धा कारण नेहमीचा बोल परंतु विकेट चांगली आहे फलंदाजाला पोषक ठरणारी विकेट बनवली आणि त्या 72 धावांचा पाठलाग करताना निघू संघ कुठेतरी दिसतोय ते एकमेव कारण आहे ते किरण याच्या बॅट खालून सलग 2 षटकार गेले लागले आणि तिथं कमबॅक करताना आणि 2 चेंडू दिशाहीन टाकले ते या गोलंदाजाने सागर पुन्हा एकदा नागावेंड करून फलंदाज तयार होतो किरण सागर नागावेंड करून 3 चेंडू 12 धावांची गरज या स्टेजला विकेट न गमावता 11 धावा सुद्धा चालू शकतील हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र फटके दिलेला बाउन्सर होता चेंडू इशारा दिलाय इथे मात्र दिलीप वॉर्निंग दिली गोलंदाजाला यस आपण सरळ आमच्याकडे तोंड करून इशारा करत जा म्हणजे आम्हाला कळत नाही आपल्या हाताचा इशारा धन्यवाद 2 चेंडू 11 धावांची 12 धावांची गरज असणार
11 धावांची सॉरी. सेम चेंडू असा टाकला तर नो बॉल दिला जाईल, कारण वार्निंग दिलेली आहे. एक बाउन्सर आपला झाला होता तो कोटा संपलेला आहे. गोलंदाजाला वार्निंग दिली पंचांनी दिलीप पाटील यांनी. दोन चेंडू 11 धावांची गरज. या स्टेजला 10 धावा सुद्धा चालू शकतात. एक षटकार एक चौकार. वा हा चित्त थरार एक सामना. वाट सामना चित्त थरार. सागर राईट ओव्हरद विकेट नागावेन करून हा चेंडू पुन्हा एकदा गेले खाली क्षेत्रात. इथे मात्र एक धाव मध्ये काही होणार नाही. देसाई संघाचं काही नुकसान होऊ शकत नाही, परंतु पुन्हा एकदा हा चेंडू जर चांगला टाकला नो बॉल नाही टाकता. 10 धावांची गरज आहे. शेवटचे चेंडू आहे. 9 धावा निघू लागल्या, परंतु काही होऊ शकतो. जर चेंडू मागच्या जे निघू समाने पहिल्या सत्रामध्ये 22 पंजा दिला होता तसं जर काही झालं तर सामना पुन्हा एकदा पालटू शकतोय. जो व्हाईटचा पंजा मिळाला होता आपण पाहिलाय पहिल्या क्षेत्रात, हे मात्र आता या धावांचा विचार करावा लागेल की आपण खराब क्षेत्रक्षणामध्ये निघू संघाने किती धावा दिल्या, किती दोन तीन चौकड सोडले, तीन बोंड्र्या गेल्या होत्या खराब क्षेत्रक्षणामध्ये, त्या कारणास्तव होत्या. मात्र आता यो सामना गमवावा लागतो, कारण की 10 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र देसाई संघाला एक सुवर्ण मौका आहे. जय वाघेश्वर वेशी माता या संघाला. हा सामना जिंकला तर 10,000 पारितोषिक किशोर पाटील यांच्या माध्यमातून दिले जाईल. शेवटचा चेंडू, हा चेंडू पहा सुरेख मारलाय. चेंडू सीमारेखा बाहेर. 1 बॉल्स इन टू द फेन. चेंडू धाव संख्या झालेली आहे ती निघू संघाची. इथे मात्र सामना जिंकतो देसाई. जय वाघेश्वर वेशी माता. हा संघ 66 धावा झाल्या, फक्त आणि फक्त 5 धावाने हा सामना गमवावा लागला. म्हणजे तो पंजा जर आरवला असता तर कदाचित हा सामना निघू संघ जिंकला असता. तर या देसाई संघाचा संघ नाही का याचा चिकनगर आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग घेतले, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी वाकलन संघाला आमंत्रित केलंय. तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू होणार आहे बलाढ्य जनसंघ आहेत. तर पहा आपण बॅटिंग फलंदाजी करताना अमित यांनी जवळ तब्बल 24 धावा ठोकल्यात. 24 धावा ठोकल्यात. तर या अमित या मॅचचा सामनावीराचा हिरो ठरतोय. आपल्या संघासाठी तब्बल 24 धावा ठोकून एक संघाला विजय एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश दिलं. तर अमित यायचं आपण आपल्याला सामनावीराचा पुरस्कार मी विनंती करतोय. आमचे एकटपारा गावचे एक सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते भरतशेठ गायकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या सुभाष या सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवाचा आहे. त्याच दरम्यान संघ नायकाने यायचा देसाई संघाचे की आपल्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर 10,000 पारितोषिक आलेलं आहे सागर पाटील याच्या संघासाठी. हा तर पूर्ण संघाला सन्माननीय किशोरजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं अप्रतिम खेळ केला, 12 चेंडू 24 धावसंख्येची खेळी साकारली, सलामीला येत असताना टॉप ऑर्डरला अतिशय दमदार खेळ ज्यानं दाखवला आणि 24 धावा अमित याच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि त्या जोरावरती मात्र एक भला मोठा स्कोर या ठिकाणी उभारला होता आणि रोख रक्कम 10,000 रुपये संघासाठी या ठिकाणी आलेत. पूजन होऊन खेळ मैदानी सुरू झाला रे. क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन येईला रे.
हिमत करून शी पुढे जाऊया, नाव गावाचा रोशन करूया. दिवसानी खेळ हा क्रिकेटचा चालू झाला रे, क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन. धन्यवाद. तर अतिशय चांगला सामना, पहिला सामना आज मात्र प्रेक्षकांची अपेक्षा पूर्त होताना आपण पाहिले. कारण की काल सामने पाहिले जवळजवळ 6 ते 7 सामने झाले, मात्र त्यापैकी मी म्हणे 6 सामने एकतर्फी सामने झाले होते आणि 6 सामने डिफेंड करताना जिंकले होते, मात्र एकमात्र सामना पाठलाग करत असताना जिंकला होता. आज देखील तसंच चित्र आपण पाहतो, पहिला सामना डिफेंड करताना जिंकला तो जय वागेश्वर वेशी माता देसाई संघानं. मात्र या ठिकाणी चालू सामन्याचा विचार केला तर दोन बलाढ्य संघ आमने सामने येतील. एकीकडे वाकलन संघाचा विचार केला तर जीत भोईर आणि ऋषी भोईर सारखे खंदे फलंदाज आपण पाहू शकाल, तर एकीकडे चिकटघर संघ जो एक बलाढ्य संघ मानला जातोय तो संघ वाकलन संघाशी फाईट करताना आपण पाहतोय. नाणेफेकीचा विचार केला तर चिकटघर संघाने नाणेफेकी जिंकली आहे, प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते वाकलन संघाला. चला वाकलन संघ सलामी जोडी आपण मैदानात दाखल करायची आहे. सलामी जोडीचा जर विचार केला तर फलंदाज ऋषी भोईर आणि जितेश भोईर असे दोन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत, दोन सलामीवीर. तर एकीकडे चिकनगड संघाचा विचार केला तर चिकनगड संघाकडनं सलामीचा गोलंदाज या ठिकाणी नियुक्त केला जातोय नागाव एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी. याच दरम्यान नावालीगावचे एक युवा कार्यकर्ते समाजसेवक आदरणीय गौतम शेठ पाटील इथे यांचं आगमन होत आहे. साहेबांना विनंती की आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. तसेच आपले बालकृष्ण पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपण कुठं असाल तर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आलेत का? धन्यवाद, आपलं सुद्धा सरशे स्वागत. जय गणेश विष्णुश्रोष नावालीच्या वतीने धन्यवाद. या गौतम शेठ पाटील आपलं सुद्धा सरशे स्वागत. बिग सपोर्टर जय गणेश विष्णू स्पोर्ट संघाचे एक सपोर्टर आणि चाहते यांचं इथं आगमन झालेलं आहे गौतम शेठ पाटील यांच्या जरा. तर सामना सुरू होतोय आजच्या दिवसातील दुसरा, चिकनगर विरुद्ध वाकलन असा सामना. एक बिग फाईट हरकवण्यासाठी घेऊन चलतो पहिल्या सत्रासाठी आमचे एक तुर्वे गावचे आणि रायगडचा एक सुंदर मधुर आवाज साई पाटील. ओ टू साई पाटील. थँक्यू डीजे. स्ट्राईकडवरती ऋषी भोईर तर नो स्ट्राईकडवरती जितेश भोईर अशी सलामी जोडी. तर गोलंदाजीसाठी हरेश केणे पहिलं षटक घेऊन गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पडल्यानंतर उंची घेणारा चेंडू, मात्र लाईनचा विचार केला तर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती, पंचांनी स्वैर घोषित केला. अवंतर धावसंख्येने या ठिकाणी मात्र सांघिक श्री गणेशा धावांचा आपण पाहतो, एक धाव धावपळकावरती स्वैरच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला तर गली पॉईंटच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय डीप मध्ये. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये कारण की पॉवर सर्कलचा षटक आपण पाहतोय आणि पहिला दमदार चौकार ऋषी भोईरच्या माध्यमातून. तर स्वागत केलंय फलंदाज ऋषी भोईरनं, दमदार चौकार टोकला. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र कार्पेटचा सहारा घेतला जातोय, शॉट पॉईंट त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव एकवटली जाईल. चौकारानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय, परिपूर्ण क्रिकेट काय असतं हे दाखवून देत असताना. कारण की खराब चेंडूंवरती चौकार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत एकेरी दुहेरी धाव एकवटणं, मी म्हणेन ग्रामीण क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट असो असं क्रिकेट दाखवावं लागतं. कारण की प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येत नाही, इनिंग बिल्ड करायची असेल तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र लेगस्टिकच्या बाहेर, दिशेवरती नियंत्रण नाही मी म्हणेन गोलंदाज हरेश केणे या गोलंदाजचा. कारण की पहिला चेंडू आपण पाहिला होता ऑफस्टिकच्या बाहेर होता, पंचांनी स्वैर घोषित केला, त्यानंतर एक दमदार चौकार आपण पाहिला, त्यानंतर एक सिंगल आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अप्रतिम फटका, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतो मिडॉनला. कारण की मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, डीपमध्ये बॅकअप नव्हतं, कदाचित जर त्याच्या डोक्यावरून चेंडू आला असता तर चौकार आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला असता. मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण मी म्हणेन ह्या क्षेत्रामध्ये. कारण की मागील सामना आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण चांगलं असतं निघू संघाचं तर कदाचित निघू संघ विजय होऊ शकला असता. म्हणजे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ही अशी बाब आहे की ती देखील तितकीच महत्वाची आपण म्हणतो या सामन्यांसाठी. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटचा, क्षेत्ररक्षक पुढे येतोय दुसऱ्या दावेसाठी, पलटले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगला, चांगला तालमेल आपण पाहतोय. जितेश आणि फलंदाज ऋषी या दोन फलंदाजांमध्ये दोन धावा एकवटल्या जात आहेत आणि धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळेल. बिडबाद 10 अशी सुरेख सुरुवात आतापर्यंत ती वाकलन संघाची.
जेडीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. कारण की हा सामना ज्या सामन्याची सातत्याने चर्चा झाली आहे, ज्या संघाचा खेळ पाहण्यासाठी मी म्हणे चाहते उत्सुक असतात आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक सामना पाहतात. दरम्यान हा चेंडू मिस टायमिंग फटका, शत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बिग विकेट, फलंदाज बाद ऋषी भोईर बॅक टू पवेलियन. रुपेश भोईर वन डाऊनचा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावसंख्येवरती पहिला धक्का, बिग विकेट. ज्या फलंदाजानं सातत्यानं फॉर्म दाखवला होता अनेक स्पर्धांमध्ये, काही मी म्हणेन दुःख असेल समर्थकांना, कारण की ज्या फलंदाजानं आतापर्यंत अनेक मैदानावरती चांगल्या इनिंग साकारल्या होत्या तो फलंदाज आपल्या संघासाठी फक्त 7 धावसंख्येचं योगदान देत डगआउटमध्ये परतलाय. तर एकीकडे हरीश केने ह्या गोलंदाजचा जर विचार केला तर 11 धावा खर्च करत असताना एक विकेट, महत्वाची विकेट ज्यानं प्रस्थापित केली. तर इथं गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजचा वापर विक्रम भोईर या गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला जातोय. तर नेक्स्ट मॅच काटे तीन षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. आणि तीन षटकाखेरीज जर गुणतालिकेवरती लक्ष केंद्रित केलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34 धावा. जरूर धावसंख्येमध्ये वेग हा कायम आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की फलंदाज बाद झाल्यानंतर देखील नौका आलेला फलंदाज तब्बल 5व्या क्रमांकाचा हरीश आल्या षटकार ठोकतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम करतोय. कारण की 11.33 च्या सरासरीनं धावा आल्यात आणि महत्वाचे फलंदाज टॉप ऑर्डर जरी मी म्हणेन बाद झाला असला तरी देखील जिम्मेदारी स्वीकारत असताना एकीकडे रुपेश भोईर आणि एकीकडे हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, ह्यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय हरीश केणे. ज्या हरीश केणेनं पहिलं षटक हाताळलं होतं, पहिलं षटक आपण पाहिलं होतं नागाव एंडनं त्यानं पहिलं षटक हाताळलं पॉवर सर्कलचं, मात्र यावेळेस एंड चेंज केलाय गोलंदाजानं. यावेळेस नावाली एंडनं षटक हाताळत असताना आपण हरीश केणेला पाहू शकाल. पॉवर सर्कलचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी विश्लेषणचा जर विचार केला तर एक सफलता आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी असेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. मात्र एकीकडे हरीशनं षटकार ठोकलाय आणि साथ देत असताना वन डाऊनचा फलंदाज देखील मैदानावरती रुपेश भोईर मैदानावरती आहे. ह्या दोन फलंदाजांकडनं अपेक्षा असेल वाकलन संघाला, कारण की ह्या खेळपट्टीवरती आपण पाहिलंय फलंदाजांचं वर्चस्व सातत्यानं राहिलंय. ऍव्हरेज स्कोअर 5 षटकांमध्ये कालच्या दिवसापासून आपण पाहिलं होतं 65-70 धावसंख्येचा ऍव्हरेज स्कोअर होता. तर एकीकडे प्रयत्न असेल किमान 60 धावा ह्या धावपळकावरती येणं गरजेचं असेल, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील बालाढ्य संघ आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न मी म्हणत गरज होती का. कान सालुंके जर विचार केला ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकार ढोकलाय त्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करणं कितपत योग्य ठरेल ते वाकलन संघासाठी. डीजे
नगरीचे फलंदाज मैदानात दाखल झालाय, राहुल मैदानात आलाय. युनायटेड क्रमांक 6 चा फलंदाज आपण पाहू शकाल. मात्र ह्यानंतर जो सामना असेल बाले आणि काटई दोन्ही संघ या सामन्याच्या पूर्वार्धानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ज्या क्षणाला या इनिंगची समाप्ती होईल त्या क्षणाला मात्र आपण लगेचच नाणेफेकीसाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सांघिक यश. दरम्यान हा चेंडू अप्रतिम चेंडू फेकी आपण पाहू शकाल ती हरीश केणेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण प्रति हल्ला चढवण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय ते चिकणघर संघाकडनं. दरम्यान शॉर्ट पे चेंडू, चेंडूची लेंथ आणि लाईन मात्र पिकअप केली जात नाही आणि पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. मात्र पंच दर्शवतात की सुरक्षित झोनमधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांनी चेंडू मात्र सुरक्षित घोषित केला. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे ती गोलंदाज हरीशनं. दरम्यान हा चेंडू बॅटन पॅड मधनं चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत आणि अडचणी निर्माण होत असताना आपण पाहतोय वाकलन संघासाठी. कारण की वाकलन संघाचे धुरंधर फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी आली होती रुपेश या फलंदाजावरती, मात्र रुपेश आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करतोय. तब्बल जर विचार केला तर 6 चेंडू फेस केलेत आणि फक्त 2 धावा आपल्या संघासाठी उभारलेत त्यानं. दरम्यान नागावगावचे सन्माननीय जगन मडवी यांचं शुभागमन झालंय. तर विनंती असेल त्यांना की या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच श्याम शेट यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या आपण आपलं देखील सरसेच स्वागत. कारण की स्पर्धा पाहतोय अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. सन्माननीय श्यामजी मडवी यांचं शुभागमन झालंय. विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती सरसेच स्वागत. अतिशय भव्य दिव्य मंच या ठिकाणी मात्र उभारलाय जगदीश विष्णू स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर आलेल्या मान्यवरांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी झेल देखील ड्रॉप झालाय. ज्या फलंदाजानं आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे, तब्बल 4 चेंडू सलग निर्धाव खेळून काढले होते. त्यानंतर 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2 धावा धावपळकरती अंकित होतील आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकरती आपल्याला 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. त्या फक्त आणि फक्त 37 धावा. कारण की 3 षटकांपर्यंत मिमाणेन एक सन्मानजनक स्थिती होती. स्लॉगोरच्या 2 षटकांमध्ये जर जास्तीत जास्त धावा जमवल्या असत्या तर एक चांगली स्थिती मिळेन वाकलन संघाची आपल्याला पाहायला मिळाली असती. जरी नाणेपैकी गमावली होती वाकलन संघानं, तरी देखील मी म्हणेन त्यांच्यासाठी जमेची बाब होती की ह्या खेळपट्टीवरती प्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी होतात. मात्र त्यासाठी धावसंख्या मी म्हणेन खूप मोठी या खेळपट्टीवरती उभारावी लागते. मात्र तसं काही चित्र आतापर्यंत वाकलन संघाच्या बाजूनं पाहायला मिळत नाही. 37 धावा नपलकरती आल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही लॉगरचं 1 षटक बाकी असेल आणि ते निर्णायक षटक असेल मी म्हणेन. या षटकामध्ये किमान जास्तीत जास्त धावा जर बनवल्या तर एक फायटिंग टोटल वाकलन संघ या ठिकाणी उभारू शकतो. कारण की वाकलन संघामध्ये गोलंदाज चांगले आहेत त्या आधारावरती निश्चित ह्या सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल. तर राहुल केणेचा वापर चिकणघर संघाकडनं अंतिम स्लॉगोरच्या षटकासाठी विश्वास दर्शवलाय संघनायकानं. तो गोलंदाज राहुल केणेवरती, राहुल टू राहुल अशी लढत मैदानावरती आपण पाहू शकाल. एकीकडे फलंदाजी करणारा राहुल देखील आपण पाहतोय. गतवर्षामध्ये ज्या ज्या वेळेस वाकलन संघाला गरज भासायची त्या त्या वेळेस गरज पूर्ण करणारा हा फलंदाज आपण पाहतोय. दरम्यान बॅटची टॉप पेज लागते, चेंडू निघून गेलाय तो यष्ट्यांच्या मागे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. 1 धाव या ठिकाणी एकवटली जाते. बऱ्याच उशिरानंतर अजूनही मिमाणेन खेळपट्टीवरती मोठा फटका येत नाही. तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता. मात्र तो षटकार ठोकणारा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर यावेळेस अडचणीमध्ये सापडलाय तो वाकलन संघ. दरम्यान हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला तो सातत्यानं मिमाणेन ताकदीचा वापर दाखवला गेलाय तो रुपेश भोईर ह्या फलंदाजाकडनं. मात्र क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे ताकद आणि टायमिंग या गोष्टींचा संगम असणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र ते संगम आतापर्यंत पाहायला मिळत नाही ते रुपेश भोईरकडनं. कारण की चेंडूची लाईन, चेंडूची लेंथ पाहणी करायला हवी आणि तदनंतर फटका खेळायला हवा. दरम्यान हा चेंडू निघून गेलाय शॉर्ट फाईन लेगला. सिंगल ह्या ठिकाणी पूर्ण होईल. 1 धाव धावपळकावरती येईल आणि एकेरी दुहेरी धावसंख्येनं मात्र धावपळक पुढे सरसावताना आपण पाहतो. 39 धावा धावपळकावरती. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय षटकातील. आतापर्यंत 3 चेंडू फेकी गेलेत आणि अतिशय चांगले षटक म्हणावं लागेल. ज्या षटकावरती प्रेशर असतं मी म्हणून, खास करून स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाही आहे. मात्र ते काम बजावलं जाते ते राहुल केणेच्या माध्यमातून. ह्या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावीसाठी पलटले जातील. दुसरी धाव पूर्ण होईल का? मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. मात्र आणखी एक धक्का वाकलन संघाला. रुपेश भोईर बॅक टू पवेलियन.
एक धाव शॉट म्हणजे इथलं धाव गणली जाणार नाही. मी म्हणेन धावसंख्येचा दुष्काळ जणू काही ह्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये सातत्यानं धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण की कालच्या दिवसाचा विचार केला तर 7 सामन्यांमध्ये आपण उच्चांक पाहिला होता. बुर्जुल संघाचा तब्बल 89 धावा ह्या ठिकाणी मात्र उभारल्या होत्या. एकही धाव इथे गणली जाणार नाहीये. शॉट नाही आहे, एक धाव असेल निश्चित. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या आमचे गुणलेखक मला सांगतील 40 धावा. पंतच फ्री नो चेंडू होता. हा या 2 धावा होत्या निश्चित. फ्रीचा देखील इशारा आलाय पंचांचा. ह्या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फ्रीट होता, मी म्हणे जेलबाद झाला असता तर बाद होऊ शकला नसता. मात्र रनआउटची चेष्टा केली, रन घेण्याची चेष्टा केली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. फलंदाज यावेळेस मात्र डायमंड डकचा शिकार होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तो उमेश भोईर जो फलंदाजीसाठी आला होता, तब्बल जर विचार केला तर 7व्या क्रमांकावरती आला होता आणि एकही चेंडू फेस न करत असताना मात्र डायमंड डकचा शिकार झालाय आणि माघारी परतलाय. तर नवखा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र फलंदाज पाहायला मिळतोय तो विकी अक्षय. निकनेम विकी या नावानं सातत्यानं प्रचलित असणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. मैदानात आलाय. दरम्यान जर चेंडूंचा विचार केला तर इथनं चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू. कारण की 1 9 चेंडू आपण पाहिला, 1+1 अशा 2 धावा देखील आल्या होत्या. जर धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावपळकरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके यायला हवेत. कारण की सातत्यानं कालच्या दिवसामध्ये आपण ऍव्हरेज स्कोअर पाहिला होता 65-70. धावसंख्येचा ऍव्हरेज स्कोअर ह्या 5 षटकांमध्ये ह्या खेळपट्टीवरती आपण पाहिलाय. कारण की तब्बल बुर्दुल संघाने उच्चांक नोंदवला होता 89 धावसंख्येचा. दरम्यान हा चेंडू प्रहार केला, एका क्षणी षटकार ठोकलाय आणि आपल्यामधील कला सादर करत असताना तो अक्षय घोणे. मी म्हटलं होतं अंतिम 2 चेंडूंवरती ठीक आहे थांबायचं. आपण 2 चेंडूंवरती प्रहार गरजेचं होतं. कारण की ह्या 2 फलंदाजांचं वैशिष्ट्य आहे, एकीकडे राहुल आहे एकीकडे अक्षय. का ज्या ज्या वेळेस संघाला गरज होती त्या वेळेस गरज भागवणारे हे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र लेगस्ट्रिकच्या बाहेर जातोय. दडपण आपण पाहू शकाल गोलंदाज राहुल केनेवरती. धावसंख्येमध्ये वृद्धी होताना पाहायला मिळते. एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल 48 धावा. म्हणजे इथनं गोलंदाजांना काहीच बॅकअप आपण पाहतोय काला सालुंके. कारण की इथनं गोलंदाज संघर्ष करू शकतात. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की 10च्या ऍव्हरेजनं जर धावपळकावरती धावा असतील तर निश्चित गोलंदाज फाईट करू शकतात. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र पायचीचा अपील केला. मात्र पंचांनी लाईन दर्शवली आहे की ऑफस्टिकच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ह्या ठिकाणी मात्र अंकित केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा आणि 50 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट असेल त्या चिकणघर संघासमोर निश्चित. आतापर्यंत आपण फलंदाजांचं वर्चस्व पाहिलंय. मात्र आज जर विचार केला तर नेव्हियाचे चेंडू वापरलेत त्या कारणास्तव कदाचित ह्या ठिकाणी या सामन्यामध्ये मात्र आपल्याला रंगत पाहायला मिळेल. मात्र तदनंतर जो सामना असेल बाले आणि काटई दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. बाळे संघाचा संगणक आणि काटई संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मात्र ह्या 17 मध्ये आतापर्यंत वाकलन संघाने फलंदाजी केली. 5 षटकांमध्ये 49 धावा उभारल्या सागाड्यांच्या मोबदल्यात. तर इथनं विजयासाठी लक्ष असेल येणारे 30 चेडू आणि 50 धावसंख्येचं समीकरण गाठावं लागेल विजयासाठी तर चिकणघर संघाला. तर हे समीकरण गाठलं जाईल की ह्या ठिकाणी डिफेंड करत असताना वाकलन संघाच्या माध्यमातून रोखलं जाईल. हॅकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या 17 मध्ये आमचे साथी समालोचक काणा सालुंके यांच्याकडे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर जमलेल्या सर्व प्रमुख पाहुणे खास करून श्याम मडवी, भरत गायकर, अरुण गोरपेकर, गौतम शेठ पाटील आणि आमचे जे नावाली गावात
प्रथम ज्यांनी मिरवणूक काढली रिटायरमेंटची तेच आमचे एक नावाली गावचे एक रिटायरमेंट प्रतिष्ठित नागरिक सिनियर सिटीजन ज्यांची ओळख आहे ते गोमा सालुंके यांचंसुद्धा इथे आगमन होताना दिसत आहे. त्यांचंसुद्धा आमच्या जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावालीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. आपण पाहता साहेब पाटील तोरीशी जी आशा ठेवली होती प्रेक्षकांनी की जीत भोईर आणि ऋषी भोईर असे जसे खंबे फलंदाज आहेत उमेश बरेच काही राहुल गळकर जितेश यांच्याकडून निराशा झालेली दिसते आणि इथे मात्र धावसंख्या ज्या पाहिजे तशी उभारता आली नाही जे वाकलन स्पोर्ट संघाला. आणि या दरम्यान 49 धावा उभारून 50 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते चिकनघर संघासमोर आणि चिकनघर संघाला षटकामध्ये सरासरी गती ठेवावी लागेल ती धावांची 10.00 अशी गती ठेवावी लागेल विजयासाठी मॅनेटरी. चला तर याच्यापुढील जो सामना होणार आहे काटई विरुद्ध बाळे या दोन बलाढ्य संघात सामना होत आहे. दोन्ही संघ नायक आलेले आहेत त्यांच्यात नाणेफेकीचा कौल करतील आमचे भक्ती प्रिंटर्सचे प्रॉपरायटर मालक आदरणीय अरुण सेठ गोरपेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाहास्य या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचे आहे. तर आपण पाहता साहेब पाटील ही मिनी वर्ल्ड कप ज्याचा आपण पाहतोय आता सुरू होणार आहे त्यानंतर कल्याण ग्रामीणचा एक वर्ल्ड कप येणार आहे येत्या जानेवारी महिन्यात. त्याची पूर्वतयारी सर्व ग्रामीण कल्याण ग्रामीणचे खेळाडू करत असतात आणि त्या रतनबुवा स्मृती चषकाचे वाट पाहतात जे की वर्ल्ड कप आपण कोण जिंकणार याच्यासाठी सर्व खेळाडू धडपडत करत असतात प्रयत्न करत असतात पराकाष्ठा करत असतात आणि मोठी मेहनत करत आहेत की सराव करून की जेणेकरून आपला नंबर कधी आपला टाइम कप आएगा अशी आशा वाट बघून प्रत्येक खेळाडू आशानिशी जगतोय आणि पुढचं स्वप्न बाळगून या सामन्यांकडे लक्ष केंद्रित करतात आणि पूर्वतयारी समजल्या जाते. म्हणूनच आपली इथे स्पर्धा खेळवली जाते ते कल्याण ग्रामीणच्या संघाला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. याचं एकमेव कारण जे काही दिनेश सेठ पाटील खार्डे यांच्याकडून खेळवली जाते एक मिनी वर्ल्ड कप. त्याच्यानंतर मकर संक्रांती निळजे येथे होते ती सुद्धा काय आपण पाहतो ती सुद्धा एक मोठी स्पर्धा आणि त्यानंतर एक जानेवारी महिन्यात होणारा आघात म्हणजे कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं रतनबुवा स्मृती चषकातील ते त्यांची वाट पाहत तेच कल्याण ग्रामीणचे खेळ
रक्षकाच्या हातात आणि गडी बाद होतो पहिला बॅक टू पेवलियन गिरीश भोईर लूज ऑफ फर्स्ट विकेट चिकन संघाला लागलेला हा पहिला झटका गिरीश भोईरच्या माध्यमातून या दरम्यान आपण पाहतो नवीन फलंदाज जातो वन डाऊन फलंदाज निकेश भोईर तर पहा साई पाटील म्हणायचं झालं तर त्या गोलंदाजावर पूर्ण जबाबदारी होती जीत भोईर यांनी पहिल्या षटकात मागडी गोलंदाजी टाकली होती आणि त्याला कमबॅक करताना गोलंदाज ऋषी भोईर अप्रतिम गोलंदाजी करतो मॅग्निफिसेंट गोलंदाजी म्हणावी लागेल ऋषी भोईर याची कारण पाच चेंडू टाकले चार धावा खर्च केलेत आणि एक गडेबाद कमावण्यात एस मिळवले तो ऋषी भोईर यांनी आ चेंडू अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉट चेंडू ऑफ पेस्ट टाकला होता निर्धाव चेंडूची सांगता होते सरळ शिक्षकाच्या हातात आणि षटक संपतात दोन षटकाच्या समाप्तीनंतर चिकनगर संघाची धाव पलकाव धावा लागतात त्या मात्र 18 धावा म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड बोलत होतं 14 धावा बिनबाद म्हणजे ऋषी भोईर यांचं बॉलिंग विश्लेषण मॅग्निफिसेंट गोलंदाजी म्हणावी अप्रतिम गोलंदाजी फक्त आणि फक्त चार धावा खर्च केल्या या षटकात आणि एक गडी बाद गिरीश भोईर सारख्या फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला तो ऋषी भोईर या गोलंदाजाने याच दरम्यान दोन षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या धावपलकावर लागली आता मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असणार आहे गोलंदाज आहे तो मात्र उमेश भोईर नावगाव एनकरून वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक संपण्यासाठी आयटा वर्ध विकेट हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडूला लॉंग ऑन कडे खेळलाय जीत भोईर चेंडू मागे धावतोय आज मात्र दिवस मला वाटतं साई पाटील म्हणायचं झालं तर जीत भोईरचं नाही कारण फलंदाजी करताना शून्यावर बाद झालाय गोलंदाजी करताना 14 धावा दिल्या त्यांनी आपल्या षटकात आणि आता शत्ररक्षण करताना जिथे एक धाव मिळायला पाहिजे होती तिथे दोन धावा म्हणजे एक्स्ट्रा एक धाव जाते ती जीत भोईरच्या कडून खराब शत्ररक्षण होते थोडीशी घाई केली जीत भोईर यांनी आणि इथे मात्र सजगत्या चेंडूला पकडायला गेला असता तर एकच धावेवर समाधान मानावं लागले असते धाव पलकाव धावा लागल्यात त्या चिकनगर संघाच्या एक गडी बाद 20 धावा 30 धावांची गरज 17 चेंडू शिल्लक या षटकात चांगली गोलंदाजी करावी लागेल उमेश भोईर या गोलंदाजाला तिथे मात्र हरिस्केने खेळतोय एक चांगला फलंदाजी स्टार्ट करून दिली होती सलग दोन चौकार ठोकले होते त्याने आपल्या फलंदाजी माध्यमातून आणि हा चेंडू गाऊन शॉट अप्रतिम फलंदाजी करतो हरिस्केने इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पावास मिळतोय आणि त्याचा फायदा उचलतोय तो हरिस्केने आणि दोन धावा पुन्हा एकदा सलग दोन चेंडूवर दोन धावा खर्च करतोय गोलंदाज त्याचं मात्र एकमेव कारण आहे ते म्हणजे खराब क्षेत्ररक्षण होताना दिसत आहे ते वाकलन संघाकडून खास करून रुपेश भोईर याच्याकडून सुद्धा खराब क्षेत्ररक्षण झालं तर थोडासा परिवर्तन करताना दिसत आहे संघनायक क्षेत्ररक्षणामध्ये आत्ता मात्र धावपलकावर धावा लागल्यात त्या एक गडीबाद 22-28 धावांची गरज आहे चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 16
16 चेंडू 28 धावांची गरज, चिकनगर संघाला विजयासाठी सामना, हा दुसरा सामना आजच्या दिवसातील जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावालीच्या माध्यमातून सलग 10वे वर्ष सरपंच चषक या नावाने गाजणारी स्पर्धा आपण पाहता. आता मात्र पुन्हा एकदा चांगले शतक मानावं लागेल, एकच धावेर समाधान मानावं लागते ते हरेश केने याला केने, आणि या एक धावेबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचते ती चिकनगर संघाची एक गडी बाद 23 धावा 27 धावांची गरज आहे, 15 चेंडू शिल्लक म्हणजे या षटकातील 3 चेंडू आणि नंतरची 2 षटकं असे मिळून एकूण 15 चेंडू आणि समीकरण आहे तो चिकनगर संघासमोर विजयासाठी 27 धावांचं. चांगला क्रिकेट चांगलं आयोजन म्हटलं जातं आपण सरपंच चषकासाठी. काल आपण पाहिलं जगदंबा क्रिकेट संघ वाकलन संघाने सेमी फायनलचा सामना जिंकला, आता मात्र येथे लाय दिशा बघावी लागेल. दिलीप पाटील आमच्याकडे वळतात, आउटसाईड लेग स्टंपच्या पाटी जाऊ चेंडू टाकला होता आणि तो स्वेअर असण्याची इशारा करतो तो पंच दिलीप पाटील, आणि अशा तऱ्हेने धावसंख्या एकने वाढते. चिकनगर संघाची धावपालकावर धाव लागतात त्या एक गडी बाद 24 धावा 24 लॉस ऑफ 1 विकेट थर्ड ओव्हर प्रोग्रेस. पारिका तिसरावर फेका जा रहा है उमेश भोईर के माध्यम से. एक हाँ चंडू कोटम्बेल का मौका आया इस बार तो, इस बार अच्छी गेंद थी, अच्छी परिवर्तन तौर पर डाली हुई गेंद, चेंजअप पेस से फेंकी हुई थी गेंद और उसका फायदा मिला वाकलन टीम के गेंदबाज उमेश भोईर को, और दूसरा झटका लगता हुआ चिकनगर टीम के लिए. एक ही नैन अच्छी गेंद थी, निश्चित रूप से यहाँ पर कम बैक करने का मौका आया है तो वाकलन टीम को. एक मत बल्लेबाज है हरेश के ने दूसरा छोर संभाल कर टिके हैं, अभी भी आउट होने वाले बल्लेबाज है निकेश भोईर, यहाँ पर शून्य डक पर आउट होते हुए पैवलियन का रास्ता दिखा दिया उमेश भोईर ने. आज के दिन का ये दूसरा मुकाबला शुरू हो चुका है दोस्तों, जीत का लक्ष्य रखा है वाकलन टीम ने चिकनगर के टीम के सामने 50 रनों का उसका पीछा करते हुए समय तीसरा ओवर फेंका जा रहा है उमेश के माध्यम से. अभी भी दाव स्कोरबोर्ड बोलता हुआ चिकनगर टीम का इस वक्त 24 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर. नागाव एंड की ओर से उमेश भोईर ले चले अपने ओर की अगली गेंद अंपायर को पार करते हुए. हरेश केने के लिए ग्राउंड शॉट ऑन साइड पर खेला है, यहाँ पर फील्डर आ रहे गेंद को उठाए, पर्याप्त समय था बल्लेबाज हरेश केने के सामने एक रन चुराने का, और इसी एक रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 25 रन आधा रास्ता सफर पार किया है. इस बार चिकनगर टीम के बल्लेबाजों ने अभी भी शेष बचे हुए गेंदों में 25 रन बनाने हैं. निश्चित रूप से मेरे स्कोरर बोलते कि इस ओवर की अंतिम गेंद 13 गेंदे 25 रन जीत का समीकरण बचा हुआ. अभी भी 8 विकेट उनके हाथ में है, 2 खिलाड़ी खो दिए है. हरेश केने के ऊपर पूरा निर्भर रहेगा चिकनगर टीम का, अगर हरेश केने अपनी विकेट फेंकते तो निश्चित रूप से मानसिक दबाव आ सकता है. जोरदार अपील उठा दिया अपील को दिलीप पाटिल ने, उंगली ऊपर उठा दी और ब्लैक बिपोर के रूप में तीसरा झटका लगता हुआ चिकनगर टीम के लिए. आउट होने लिए बल्लेबाज है प्रशांत भोईर, बैक टू पैलन फिर एक बार गोल्डन डक के रूप में शून्य के ऊपर आउट होते हुए 3 ओवर के समाप्ति पर स्कोरबोर्ड है अभी भी चिकनगर टीम का 3 खिलाड़ी के नुकसान पर 25 रन. अभी भी 12 गेंदे जीत के लिए 25 रनों की जरूरत है. डीजे ड्रिंकस्टोली मैदानात गेलेली याच्या पुढील सामना आपण होणार आहे तो काटी विरुद्ध बाले असा सामना पाहणार आहोत. त्या दरम्यान आम्ही व्यासपीठावर कॅमेरामॅन आपण कॅमेरा फिरवायचा आहे की व्यासपीठावर वळणार आहोत प्रमुख पाहुणे आमचे भक्ती प्रॉपर्टीचे प्रॉपर्टर्स भक्ती प्रिंटर्सचे प्रॉपर्टर आदरणीय अरुण शेठ गोरपेकर नारेवली यांना सन्मानित करण्यात मी विनंती करतो. आमचे एक सिनियर सिटीजन गोमा सालुंके आपणास विनंती करतो की आपण आपल्या सुभा असते साहेबांना सन्मानित करून गौरवाचा आहे. या दरम्यान तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सरशेष स्वागत. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना एक जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावालीच्या माध्यमातून सरपंच चषक वर्ष 10वे एक घमाशान सुरू झालेला आहे. इथं पाहुण्यांचा सन्मान केला जातोय भक्ती प्रिंटर्सचे प्रॉपर्टर मालक नारिवली गावचे अनवर शान, नारिवली गावचे भूमिपुत्र आदरणीय अरुण शेठ गोरपेकर यांना सन्मानित करण्यात येत आहे. आमचे सिनियर सिटीजन ज्यांनी गेल्याच वर्षी
ज्यांची घोड्यावर मिरवणूक काढली आमच्या गावातून तेच रिटायरमेंट गोमा सालुंके. मी विनंती करतोय नागाव गावचे आमचे एक चांगले कार्यकर्ते श्यामशेट मडवी दयानंद विनंती करतोय की गौतम पाटील यांना विनंती करतोय आपल्या सुभाषे साहेबांना सन्मानित करायचं आहे. खरोखरच क्रिकेटचे शौकीन आपण पाहतोय. पेंदरहून आले होते एक अगाशी एक नागरिक आणि आता एक श्यामदादा मडवी. कुठे सामने असोत पण ते आमनेच चांगलं निरीक्षण करतात. इथे मात्र त्रिपाला उडवतो जीत बोईर पहा. इथे साहेब पाटील म्हणायचं झालं तर हा परिवर्तन केलाय आपल्या गोलंदाजीत. शोर बदललाय, दिशा बदलवली. पहिला षटक टाकला होता नागाव एंड करून, आता मात्र षटक टाकतो तो नावाले एंड करून. म्हणजे किती गतीने चेंडू फेकला होता, त्रिपाला उडवला आणि जो आधारस्तंभ म्हणला जात होता अरेस्केने हा चिकनगर संघाचा त्याचा त्रिपाला उडवला. 11 चेंडू 25 धावांची गरज असणार. या दरम्यान सुभाष सालुंके आपण आला असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला विनंती आहे आमच्या आयोजकांमधून. इस आज के दिन का दूसरा मुकाबला चलता हुआ इस मैदान के ऊपर एक घमासान शुरू हो चुका है. जीत भोयर ने आकाश दिखा दिया. नावाले एंड की ओर से गेंदबाजी करते हुए पहले गेंद पर त्रिफा उड़ा दिया बल्लेबाज हरेश केने बैक टू पहले, जो कि उन्होंने अपनी टीम के लिए 15 रनों का योगदान दिया था. बढ़िया बल्लेबाजी की थी लेकिन अंतिम तौर पर त्रिफला उड़ा दिया. जीत भोईर अपना दूसरा और पारी का चौथा ओवर फेंकते हुए नावाले एंड की ओर से नए बल्लेबाज सामना करेंगे दर्शन पाटिल. दिशा दिए रन आउट हो सकते हैं. डायरेक्ट हिट होता तो करीब भी मामला हो सकता था लेकिन बाल बाल बचे सुरक्षित क्रीज में बोचते हुए एक रन के लिए शोर बदला दोनों बल्लेबाजों ने और इसे एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 26 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर. बड़े गेंदबाजी यहां से अभी भी जीत के लिए 10 गेंदे 24 रनों की जरूरत है. थोड़ा सा कल के हिसाब से आज का माहौल ठंडा हो चुका है. पहले मैच छोड़ते हुए इस मैच में स्कोर कम हुआ है, निमा स्कोर है उसमें गेंदबाजी अच्छी होती हुई वाकलन टीम की. ये गेंद उठा दिया गेंदबाज के ऊपर, सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर जाते हुए लॉन्ग ऑन से दौड़कर आए फील्डर गेंद को उठाए उमेश भोईर सीधा बॉलर एंड के ऊपर थ्रो करते हुए 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज विक्रम भोईर को और इसे 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 4 खिलाड़ी के नुकसान पर 27 रन 9 गेंदे अभी भी